त्याचा ज्ञानाचं महत्व कमी होऊन अज्ञान हा पराकोटीला पोहोचलेला असतो. अज्ञानाच्या अंधकारात ज्ञानाचा प्रकाश हा कुठेतरी हरवायला लागलेला असतो. अशा वेळी योग्य विचारांची, कल्याणकारी विचारांची माणसं जन्माला येणं ही खरं तर फक्त समाजाची नसून ती काळाचीही गरज असते. आणि नियती अशी लोक जन्माला घालून वेळोवेळी ती गरज पूर्णही करत असते. 100 वर्षांपूर्वीचा काळही असाच होता. शिक्षण काही प्रमाणात शहरी भागांपर्यंत पोहोचलं तरी होतं, पण ग्रामीण भाग हा अजूनही जुन्या चालीरीती आणि बुरसटलेल्या विचारांमध्ये गुरफटून पडलेला होता. आणि जर का अस्पृश्यांनी देव पाहिला तर तो देव वाटतो, स्त्री शिकली तर ती दुरावर्तनी होते, या आणि यासारख्या अजूनही काही वाईट विचारात गुरफटून पडलेला हा ग्रामीण समाज होता. आणि या ग्रामीण समाजाला जर या विचारातून बाहेर काढायचं असेल, त्यांची खऱ्या अर्थानं प्रगती घडवायची असेल, तर शिक्षणाशिवाय दुसरा पर्याय नाही. हे महात्मा ज्योतिबा फुले, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, राजर्षी शाहू महाराज यानंतर कोणी ओळखलं असेल तर ते म्हणजे गंगाबाई आणि पायगोंडा पाटील या निष्ठावंत दाम्पत्याच्या घरी जन्मलेला, आभाळाएवढी संकटं जरी आयुष्यात आली तरी त्यावर ठामपणे पाय देऊन उभा राहिलेला, ज्ञानाची ज्ञानगंगा प्रत्येक खेड्यापाड्यापर्यंत, खेड्यापाड्यातल्या प्रत्येक मुलापर्यंत पोहोचवणारा एक शिक्षण प्रेमी, एक शिक्षण सम्राट आणि एक महान कर्मयोगी म्हणजे कर्मवीर भाऊराव पाटील. तर नमस्कार, मी ऋतिका उत्तम होळ, रयत शिक्षण संस्थेचे इस्माईल साहेब मुल्ला विधी महाविद्यालयाची विद्यार्थिनी, विषय मांडते आहे रयत शिक्षण संस्थेची शतकोशतकेत्तर वाटचाल. आज रयत शिक्षण संस्था ही फक्त एक छोटी संस्था नसून आशियातील सर्वात मोठी शिक्षण संस्था आहे. पण या शिक्षण संस्थेचा इथपर्यंतचा पोहोचण्याचा प्रवास जर का बघितला तर तो काही साधा सोपा नव्हता. अत्यंत वाईट परिस्थिती आली, कितीही संकट आली तरी त्या संकटांना न जुमानता अण्णांच्या प्रयत्नांवर, वहिनींच्या त्यागावर आणि सहकार्यांच्या मदतीने 1910 साली दुधगाव इथं दुधगाव शिक्षण प्रसारक मंडळाची स्थापना झाली. आणि हे दुधगाव शिक्षण प्रसारक मंडळ म्हणजे रयत शिक्षण संस्थेचं एक छोटंसं रोपटं होतं. आणि ह्या रयत शिक्षण संस्थेची वाटचाल इथपर्यंतच येऊन थांबली नाही तर ती पुढं 4 ऑक्टोबर 1919 रोजी याचं रूपांतर रयत शिक्षण संस्थेत झालं, म्हणजे काले इथलं पहिलं महाविद्यालय असो किंवा छत्रपती शाहू बोर्डिंगची स्थापना असो, सयाजीराव महाविद्यालयाची स्थापना असो किंवा अण्णांच्या हयातीतलं शेवटचं विद्यालय म्हणजे कर्मवीर भाऊराव पाटील विद्यालय की नाही इथली शाळा असो. आणि अण्णांनंतर ही हा प्रवास संस्थेनं तिथंच नाही थांबवला तर त्या अण्णांच्या विचारांवर किंवा अण्णांच्या पावलावर पाऊल ठेवून संस्थेनं हा प्रवास पुढं, मग विधी महाविद्यालय असो सातारचं, त्याची स्थापना असो किंवा आजच्या काळात जर बघितलं तर यशवंतराव चव्हाण महाविद्यालयात सुरू केलेलं संशोधन केंद्र असो, इथपर्यंत हा संस्थेने प्रवास नेऊन ठेवलेला आहे. आणि मग आत्ता जर का बघितलं तर त्यावेळी 1910 साली जे दुधगाव शिक्षण प्रसारक मंडळ स्थापन केलं, म्हणजे रयत शिक्षण संस्थेने स्थापन केलेलं एक छोटंसं रोपटं, आज बघितलं तर त्या रोपट्याचा एक विशालकाय वटवृक्ष झाला आहे. आणि त्या वटवृक्षाच्या छायेत जवळजवळ 438 महाविद्यालय, 51 पूर्व प्राथमिक महाविद्यालय, 39 पूर्व माध्यमिक महाविद्यालय, 8 आश्रमशाळा, 7 पूर्व माध्यमिक प्रशिक्षण केंद्र, तसंच 1 संशोधन केंद्र, हे आणि यासारख्या अजूनही बऱ्याच शाखेत या रयत शिक्षण संस्थेचं काम चालतंय. महाराष्ट्रातील तब्बल 15 जिल्ह्यात आणि कर्नाटकातीलही 1 जिल्ह्यात ही संस्था आज काम करते. संस्थेत जवळजवळ 15,553 शिक्षक कर्मचारी, जवळजवळ 1,00,000 विद्यार्थ्यांना आज ज्ञानदानाचं काम करतायत. ज्यावेळी अण्णांनी रयत शिक्षण संस्थेची स्थापना करण्यास सुरुवात केली किंवा आपलं शिक्षणाचं कार्य ग्रामीण भागात खेड्यापाड्यापर्यंत पोहोचवण्याचं सुरू केलं, त्यावेळी त्यांनी सातारोडमधल्या कुपर या व्यावसायिकास एक कारखाना सुरू करण्यास मदत केली. पण ज्यावेळी अण्णांना त्यांच्या शिक्षण कार्यासाठी आर्थिक मदतीची गरज होती त्यावेळी त्यांनी त्या कुपर या व्यावसायिकाला ती मदत मागितली, पण त्यांनी देण्यास नकार दिला. मग त्यांनी देण्यास नकार दिला याचा अर्थ असा नाही की अण्णांनी त्यांचं कार्य, त्यांनी जे स्वप्न बघितलं होतं शिक्षण शिकवण्याचं, ते त्यांनी तिथं थांबवलं, तर तसं नाही. त्यांच्या प्रयत्नांवर त्यांनी ते स्वप्न तसंच पुढं आणि ते कार्य तसंच पुढं चालू ठेवलं. आणि त्यांच्या प्रयत्नांचा आणि त्यांच्या धाडसाचाच आज हा परिणाम आहे की एका संस्कृत शिकवणीपासून सुरू झालेली ही संस्था आज आशियातील सर्वात मोठी शिक्षण संस्था म्हणून नावारूपास आली. अण्णांच्या ह्याच प्रयत्नांना आणि वहिनींच्या त्याच त्यागाला मला समर्पित अशी एक विंदा करंदीकरांची एक कविता इथं मला म्हणावीशी वाटते, ती म्हणजे अशी की
असे जगावे दुनियेमध्ये आव्हानांचे लावूनतर, असे जगावे दुनियेमध्ये आव्हानांचे लावूनतर, नजर रोखुनी नजरेमध्ये आयुष्याला द्यावे उत्तर. नको गुलामी नक्षत्रांची भीती आंधळी ताऱ्यांची, नको गुलामी नक्षत्रांची भीती आंधळी ताऱ्यांची, आयुष्याला भिडताना चैन करावी स्वप्नांची. असेल ज्याची इच्छा प्रखर तयास मार्ग मिळती सत्तर, असेल ज्याची इच्छा प्रखर तयास मार्ग मिळती सत्तर, नजर रोखुनी नजरेमध्ये आयुष्याला द्यावे उत्तर. करू न जावे असेही काही, करू न जावे असेही काही दुनियेतून या जाताना, करू न जावे असेही काही दुनियेतून या जाताना, गहिवर यावा जगास साऱ्या निरोप अखेरचा देताना, निरोप अखेरचा देताना. आयोजकांनी विचार मांडण्यासाठी हा ऑनलाईन पद्धतीचं व्यासपीठ उपलब्ध करून दिलं, त्याबद्दल मी त्यांचं मनापासून आभार मानते आणि मी माझे विचार आणि माझं भाषण इथं संपवते. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय कर्मवीर.